नितीन गडकरींना कर्नाटकातून आलेल्या धमकीचा फोन, बेळगाव तुरुंगात कैदेत असलेल्या गुन्हेगाराकडून फोन आल्याची माहिती मिळते. जयेश कांथा असं धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचं नाव आहे. तुरुंगातील आरोपीकडे फोन आल्यामुळे खळबळ उडाली. गडकरी यांच्या कार्यालयात फोन कॉलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचं नाव जयेश कांथा असून तो हत्या प्रकरणात बेळगाव जेलमध्ये कैदेत आहे. यापूर्वी 2016 तो जेल तोडून पळून गेला होता. शिवाय त्याने जेलमधूनच अशा पद्धतीनं अनेक वेळा पूर्वी मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणात माहिती समोर आली आहे. संबंधित कॉल एका सराईत गँगस्टरनं केला असून तो सध्या बेळगाव तुरुंगात कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीनं असलेल्या फोनच्या माध्यमातून त्यानं हे कॉल केल्याचं समोर आलंय. या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रवीण. प्रवीण, तुरुंगातील आरोपीकडे हा फोन कुठून आला हा पहिला प्रश्न, आणि नितीन गडकरींना त्यानं फोन करून धमकी दिली आहे. जयेश कांथा या आरोपीनं जेव्हा नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन केला तेव्हा त्यांना 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली. एक दोन नाही तर जवळपास 3 वेळा त्यांना फोन केले नितीन गडकरी यांच्या कार्यालयात, आणि जयेश कांथा याच्याकडून एक डायरी सुद्धा जप्त करण्यात आली आहे जेलमध्ये. त्या डायरीमध्ये काही नंबर हाताने लिहिण्यात आले होते, त्यामुळे त्यांना गडकरी यांच्या ऑफिसमध्येच नाही तर इतरही ठिकाणी फोन करून लोकांना धमकावलं आणि खंडणीची मागणी केली. त्यामुळे जयेश कांथा याच्यावरती पुन्हा जे आरोप आहे आणि या प्रकरणामध्ये तो शिक्षा भोगत आहे, जेलमध्ये आहे, आणि यासोबतही इतर गुन्हे त्याच्यावर आहे. तो गँगस्टर आहे आणि हिंडलका जे जेल आहे बेळगाव जवळ तिथं तो कैदेत आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं यापूर्वीही देशातल्या काही कारागृहामध्ये तिहार असेल, नागपूर असेल, त्या ठिकाणी कैद्यांना अशा पद्धतीनं फोन, गांजा वगैरे पुरवले जात असल्याच्या तक्रारी होत होत्या. अरेस्ट सुद्धा होत होता नेहमी. पण असं असताना एका कुख्यात गुन्हेगाराकडे ऍक्टिव्ह सिम कार्ड, ऍक्टिव्ह फोन असणं आणि तिथून त्याने एखाद्या मंत्र्यांना फोन करणं, तर आता तरी हे प्रकरण गंभीरतेनं तुरुंग प्रशासन घेईल अशी अपेक्षा आहे. पण सध्या तरी या प्रकरणामध्ये नागपूर पोलिसकडे दाखल झालेले आहे. नागपूर पोलिसांनी प्रोडक्शन रिमांड मागितलेला आहे आणि जयेश कांथा याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जाईल आणि गरज पडली त्याला नागपुरात आणलं जाईल. निश्चित. खूप खूप धन्यवाद प्रवीण ताजे अपडेट देण्यासाठी. बेळगाव तुरुंगात असलेल्या कैदीनं खरं तर हा फोन केलेला आहे.